भगवंताची मिठी, भगवंताचं होणं सोपं नसतं हो, भगवंताचं होणं प्रचंड निरागस्ता लागते, स्वच्छ मन लागतं. तुम्ही कधी भगवंताला मिठीत घेतलंय का? नाही ना. कधी सहज म्हणून कुणाला निरपेक्ष मदत केली का? करून बघा, भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. अतीव दुःखात कुणाला आधार दिलाय का? देऊन बघा, भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. कुणाच्या उत्कर्षाचं कारण व्हा, कुणाच्या यशात भक्कम साथ द्या, भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. कुणी कुणाचं नसतं हो, तरीही कुणाचं तरी व्हायला काय हरकत आहे? आई नसलेल्याची आई व्हा, कुणाची ताई व्हा, कुणाचा बाप व्हा, तर कुणाचा भाऊ, मग बघा, भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. कुणाच्या चेहऱ्यावरचं हास्य बना, कुणाचे अश्रूंनी तुडुंब भरलेले डोळे पुसा, मग बघा, भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. वार्धक्याने थकलेल्या पायांना तुमच्या हातांची ऊब द्या, थरथर कापणारे हात समाधानाने आशीर्वाद देतील, मग भगवंताने स्वतःहून मिठी मारल्यासारखं वाटेल. आज प्रत्येक जण पैसे कमवायच्या मागे लागलाय, स्वतःचं स्टेटस वाढवायचंय प्रत्येकाला. कुणाच्या तरी आयुष्यात आपल्या वाटणीचा ओंजळभर आनंद देऊन तर बघा. खात्रीने सांगतो, त्यांच्या मनातलं तुमचं स्टेटस खूप उंचावर असेल. आणि त्याच वेळेस भगवंताच्या मिठीची चाहूल लागेल. व्याकुळ नजरेने पाहत असलेल्या मुक्या जनावरांना पाणी द्या, अन्न द्या. ते आमरस नाही मागत तुम्हाला, तुम्ही दिलेल्या शिळ्या पोळीतच ते खुश असतात. कधी स्वतःजवळची ताजी पोळी देऊन तर बघा, भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. आपल्याकडे आपलं असं काय आहे? भगवंतांनीच दिलेल्याचा आपण तोरा मिरवतो, मग त्यांनी दिलेलं कधी कुणाला मनापासून द्या, मग बघा, भगवंत मिठी मारल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद, धन्यवाद.